बाबूलाल तुझ्या मालकाचं नाव काय? फिरोजचा हुरमतजी इराणी, खारला बेकरी राजधानी नावाची. शहाणपणा करायचा नाही तर चामडी सोलून काढीन. तुझ्या मालकाचं नाव काय सांगितलं? ज्याच्या सांगण्यावरून तू देशमुखांच्या मुलीचा ड्रेस आणि कानातले चोरलेस आणि तो बॉक्स कोलाडला त्यांच्या खोली बाहेर नेऊन ठेवलास, कोण आहे तो? साहेब साहेब, पोगराची हात घेऊन सांगतो, मी असं मंगळ काम कधीच करणार नाही. साहेब साहेब साहेब, तुम्ही मला मारा, मारा फाशीवर द्या, पण मी चोरी नाही केली. साहेब आईच्यात चोरी नाही केली, मोगऱ्याला सांगून सनाताईच्या कानात ते मागितले. ते सनाताईने आणून मोगऱ्याला दिले, मोगऱ्याने मला दिले आणि मी बाबाला दिले. बाबा म्हणला काम झाल्यावर परत करतो म्हणून. मग परत भेटला तेव्हा मी त्याला विचारलं, अरे बाबा कानातले कुठे आहेत? तो म्हणला हे काय पावर वाज नाहीये, अजून मोठा दागिना घेऊन ये. वय वय म्हणलं, पण आणला नाही साहेब, आणला नाही साहेब. माझी माझी हिंमतच नाही झाली साहेब आणायची. साहेब साहेब, तो परत भेटला ना तेव्हा त्यांनी मला उपाय सांगितला की इगतपुरीला जाऊन पूजा घाल, मग तुझ्या पोरीला बालिष्ट नवरा मिळेल, बालिष्ट नवरा मिळेल. म्हणून म्हणून मी इगतपुरीला गेलतो मोगऱ्याला घेऊन. साहेब त्याच्या पलीकडे मला काय विटाव नाही, काय विटाव नाही. खरंच तू त्या बाबाला ओळखू शकतोस? ओळखतो ओळखतो. कसा आहे दिसायला? बघा एकदम दिसायला काळा आहे आणि तिथं म्हणजे खुलटी दाढी आहे आणि समोर टक्कल आहे, सारखा पटपटत असतो, काहीतरी बोलत असतो. काय बोलतो? ओम सत, ओम सत गुरु दत्तू बाबा की जय, गुरुनाथ. मला पाठ होतो, आठवत आठव आठव. हा जे आठवेल ते आठव, नाहीतर तुझं काही खरं नाही सांगून ठेवतो. आठवत आठवत कर, जय दत्त गुरु. काय मोगरे मोगरे. उठलीस का ना? चल ब्रश करून घे, रात्रभर झोपली नाहीस. तुला लागली झोप? हे सगळं का होत आहे अम्मा, मला काही कळेल का? हे बघ सोना, तुला काळजी करायचं काहीच कारण नाही, मी आहे ना. काळजी करायचं काहीच कारण नाहीये? परवापासून आपल्या घरात जे काही घडतंय त्यानंतरही मला काळजी करायचं काहीच कारण नाहीये. तू घर सोडून इथे निघून आलीस, बाबा न्यायला आले तर तुम्ही भांडलात, तरीही मला काळजी करायचं काहीच कारण नाहीये. तसं नाही ग, पण प्लीज अम्मा मला खरं काय ते सांग, तुझ्यात आणि बाबांमध्ये नक्की काय झालंय? त्यांनाच विचार, बघ सांगतात का. विचारणारच आहे, पण कसं? तू काल मला इथे घेऊन आलीस, ते न्यायला आले तेव्हा एक शब्दही बोलू दिला नाहीस त्यांच्याशी, कसं विचारू? वेळ आली की कळेल तुला सगळं. उलट मला तर असं वाटतंय वेळ टळून गेल्यावरच कळेल. इट्स नॉट फेअर अम्मा, जस्ट नॉट फेअर. सई मला वाटतंय साना म्हणते ते बरोबर आहे, इट्स नॉट फेअर ऑन हर. अगं विनाकारण तिला हा सगळा त्रास भोगावा लागतोय, यात माझा तरी काय दोष आहे? ज्याचा दोष आहे त्याला कुणीच काही बोलत नाही. मला असं वाटतंय तुम्ही दोघांनी एकमेकांच्या समोर बसून हे सगळं बोलायला हवंय, आणि बोलायचंय, भांडायचं नाही आहे. माझी अजिबात इच्छा नाही आहे.
तुझी अजिबात इच्छा नसली ना तरी तुला हे करावं लागणार आहे सानासाठी. इनफॅक्ट मला तर असं वाटतंय की तू सगळ्यात आधी परत घरी जायला हवेस. सानाला असं वाटलं पाहिजे ना की तिचं आयुष्य पुन्हा एकदा नॉर्मलला येत आहे म्हणून. हे सगळं इतकं सोपं नाही आहे वृषाली. माझा सारंगवरचा विश्वासच उडालाय म्हटलं. सोपं नसलं तरी हे करावं लागेल सानासाठी. माझ्याकडनं हा सल्ला आगाऊपणाचाच आहे, पण मुलांच्या सुखासाठी आपले हेवे दावे बाजूला ठेवावेच लागतात. हे न करणारी मी आणि त्याचे परिणाम भोगणारीही मीच, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. माझ्याकडे आहे, तपासून बघायला काय हरकत आहे ना. तू सानाच्या नाश्त्याचं बघ, मी बॅग भरायला घेते. मला एक सांग, हा देशमुख माणूस म्हणून कसा आहे? चांगलेत, इनफॅक्ट खूप चांगलेत. ही इज अ सेल्फ मेड मॅन. बालपण एका अनाथ आश्रमात गेलं, त्यानंतर शिक्षणासाठी ते कोल्हापूरला आले. तिथे एका छोट्याशा ॲड एजन्सीत त्यांनी नोकरी केली. त्यानंतर मुंबईला आले ते फक्त एक साधी सुटकेस घेऊन. आणि आत्ता ज्या कंपनीचे ते मालक आहेत त्या कंपनीत ते एक साधी नोकरी करत होते आधी. सानिसाच्या आजोबांनी त्यांच्यातलं टॅलेंट ओळखलं आणि त्यांना पार्टनरही करून घेतलं. नंतर तिच्या आईशी लग्न लावून दिलं आणि आता सारंगकाकांनी एका छोट्याशा ॲड एजन्सीचं रूपांतर एवढ्या मोठ्या साम्राज्यात केलं आहे. आणि अशा माणसाचा एका खुनाच्या प्रकरणात संबंध म्हणजे का सुने? का सुने? बघ आता ह्याच मुद्द्याकडे जर वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं बघितलं तर एका गरीब घरातला माणूस कोल्हापूरहून एका सुटकेसनिशी मुंबईला येतो आणि एका ॲड एजन्सीत घुसतो. नुसता घुसून थांबत नाही तर आपल्या कर्तबगारीवर त्या कंपनीत पार्टनरशिप मिळवतो आणि त्या कंपनीच्या मालकाचा जावई होऊन पुढे त्या कंपनीचा मालक सुद्धा होतो. बाबा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत काळ कसं दिसतो? आंधळा मी. आय एम सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. आय वॉज जस्ट किडिंग. मग काय म्हण, तुझा देशमुख मोठा कर्तबगार माणूस आहे. ते म्हणतात ना, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन अँड क्राईम टू. म्हणजे? नाही, मी असं म्हणत नाही की हा खून देशमुखांनीच केलाय. आपण एक मात्र नक्की, त्यांनी जरूर असं काहीतरी केलेलं आहे की ज्यामुळे एका माणसाला दुसऱ्या माणसाचा खून करावासा वाटला, एवढं नक्की. हॅलो. हॅलो काकू, शमिता बोलते. बोल शमिता, कशी आहेस आणि ग आहेस कुठे तू? मी ठीक आहे, चेन्नईजवळच्या काही खेड्यात आहे. आत्ता सिटीत आले होते म्हणून फोन केला. तिकडे रेंज मिळत नाही ना अजिबात. बरं, चिंतनचा काही फोन वगैरे? अगो चिंतन परत आला. बघ मी तुला सांगायचीच विसरले, पण त्याच्या डोक्याला लागलाय जरा. काय काय लागलंय? अगं तसं काही फारसं लागलं नसावं, पण तो काही सांगेल तेव्हा ना, काही सांगतच नाही. पण काकू काही काळजी करण्यासारखं? अगं काही काळजी करू नकोस, तो ठीक आहे. त्याच्या परत उन्हाडक्या सुरू झालेत म्हणजे बघ. बरं मी बोलते त्याच्याशी. ठेवू? हो ठेव. हो फोन, पण अधूनमधून फोन करत जा. आता काकूंची बोलण्यात कुठला आलाय रस? बोल बाळा, कशी आहेस तू? कुठे होतास कुठे इतके दिवस?
एसएमएस करू शकतोस, एक फोन करू शकत नाही साधा? ही काय पद्धत झाली चिंतन? अरे हो हो हो, मला उत्तर द्यायला तरी वेळ ठेव. आणि मी अशा ठिकाणी होतो की जिकडनं फोन करणं शक्य नव्हतं. असं ठिकाणच नसतं. तुला फोन करायचा नव्हताच ते सांग ना. अगं बरं, आता माझंच विचारत बसणार आहेस की? नाही, अजून नाही झालेलं माझं विचारून. काकू म्हणत होते तुझ्या डोक्याला लागलंय, काय झालंय? काही झालेलं नाही. मी पडलो, डोक्याला दगड लागला, खोक पडली. पण आशेवर राहू नकोस, त्यामुळे मी काही वेडाविडा होणार नाहीये. डोकं शाबूत आहे माझं. एक पेशंट कमी झाला तुझा. चिंतन प्लीज, तुला काही हृदय वगैरे काही गोष्ट आहे की नाही? इथे माझा जीव आणि तुला चेष्टा सुचतीये. का असं वागतोस माझ्याशी तू? का असं छळतोस? ए शमी, असं रडायचं नाही. आणि मी समोर नसताना तर नाहीच नाही, तुला अलाउडच नाही. काय केलं असतं समोर असतास तर? अगं मला बघायचं असतं ना, तू तुझं अपरं नाक वाकडं करून कसं रडतेस ते. चिंतन शट अप. नाही, आणि मी समोर असतो तर तुला टॉवेल दिला असता. अगं किती रडतेस तू, आत्ताही नजरेसमोर येतेस तू माझ्या. किती लागलंय? अरे सांग ना, मी येऊ का तिथे? नाही लक्ष लागणार माझं इथे. ए शम्मी, अगं काही झालेलं नाहीये मला. आणि तेवढ्यासाठी परत येण्याची तर अजिबात गरज नाहीये. तू आधी रडणं थांबव बघ तुझं. रडून रडून नाक वाहून जाईल आता तुझं. हे असं करू नकोस, नाका सकट परत ये. अपुरं असलं तरी चालेल. कसं सुस्त रे तुला हे असलं काही बोलायला? अगं वडिलांची शिकवणी लावली आहे मी. तू परत ये, मग बोलूया आपण. बरं ठेवू फोन. ए शमी, एक सांगू. काय? तू हसतानाही छान दिसतेस, हे लक्षात ठेव. ठीक आहे, ठेवेन लक्षात. आता फोन ठेव का बोलतच राहणार आहेस अशी? काय रे, बरं ठेवू. बाय. बाय. बाबा,
सई, गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग सोनिया, बरी आहेस ना? मी फिट आहे, तुम्ही कसे आहात? मी पण फिट आहे. खरंच? तुझी अम्मा रागवली आहे माझ्यावर. काय रागवली ती बाबा? तुमच्यात का भांडण आहे बाबा? काल सुद्धा तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात, ते रात्रीपर्यंत आलाच नाही. अचानक अम्मा मला आणि मोगराला घेऊन वृषाली मावशीकडे गेली. तुम्ही जेव्हा तिथे आलात तेव्हा परत तुम्ही दोघं भांडलात. पण मला अजूनही कळत नाहीये की का होत आहे हे सगळं, काय झालंय? अगं, तू घरी आलेली मी तिला सांगितलं नाही ना, म्हणून ती रागवली माझ्यावर. म्हणजे हे सगळं माझ्यामुळे झालंय? तर डोंट बी सिली. नाही बाबा, हा सगळा माझाच मूर्खपणा आहे. मी अम्माला सांगेन, मला हवी ती शिक्षा दे, पण प्लीज तुम्ही दोघांचे भांडू नका. आय बेग ऑफ यू बाबा. हे शोन्या, नाही ग, तुझ्यामुळे नाही, खरंच नाही. वेडी कुठली. दादा, बापू अजून घरी आला नाहीये. पोलिसांनी त्याला नाही सोडला. दादा, तुम्ही काल गेला होतात ना, काय म्हणाले ते? खूप मारलं तर नाही ना बापूला? दादा खरं सांगते हो, यात बापूची काहीच चूक नाहीये. ज्या माणसांना आपली किंमत नाही त्यांच्यासमोर रडून काहीच होत नाही मोगरा. मी स्वतः जाते पोलीस स्टेशनवर, बाबूला घेऊनच परत येईन. सई, मी गेलो होतो तेव्हा. तुम्ही दोघे घरातून बाहेर पडू नका, मी पोलीस स्टेशनवरून फोन करीनच. सई सई थांब, सई थांब, मी पण येतोय, थांब सई.